मंडळी आपल्या सगळ्यांचा लाडका मुलाखतकारची सौका आता इथे मुलाखत घेणार आहे एका डान्सरशी. चला तर बघूया आता इथे कोण कोणाच्या तालावर नाचतोय ते. हे दाखवायला आपल्या समोर येत आहेत रत्नागिरीची दोन रत्न अर्थात श्रमेश बेटकर आणि प्रथमेश शिवलकर. नमस्कार सर. नमस्कार. हाय सई. सर आजूबाजूचं नाजूक वातावरण पाहता मी अजिबात वैचारिक बोलणार नाहीये कारण वैचारिक माणसाचं अस्तित्व हे लहान मुलाच्या ढुंगण्यासारखं झालंय. कोणी कधीही कसाही धुवू शकतो. त्यामुळे प्रेमाच्या वाटेने जाऊन पोरींना इम्प्रेस करण्याचंच गंमत आहे. तर्ज किया है मत देख गुरूर से इतना मैं इश्क जताने आया हूँ. मत देख गुरूर से इतना मैं इश्क जताने आया हूँ. तुमने सिर्फ चांद मांगा था मैं सारा आसमान लाया हूँ. थैंक यू थैंक यू. प्रेमाच्या तारांगणात सगळं लुटल्यानंतर आता प्रोफेशनल फालतूगिरीकडे वळूया जिच्यामुळे चार लोक रस्त्यात अडून आपल्याबरोबर फोटो काढतायत. सर आज मी एका डान्सरची मुलाखत घ्यायला आलोय. त्याला असं वाटतं की तो नाचतो. तर बघूया माझ्या प्रश्नांच्या रंगाने त्याच्या भावना दुखावतात का ते. चला तर मग सुरू करूया सर. सर 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 ओ सर One, two, three, go! सर थांबा. सर कोण आहेस तू. सर इथे काय करतो. सॉरी सर सॉरी सर. तुम्ही तो असं असं करून श्वास घेत होतात ना तेव्हा सर मी आलो आणि डान्सवर जेव्हा राग काढत होतात ना मी भारावून गेलो सर. मी दंग झालो सर. माझं नाव सांगत राहून गेले सर. मी चिन्मय सौमित्र काशीकर म्हणजे ची सौका. ती सौका. हा म्हणजे तो फेमस मुलाखतकार. हो सर. इथे कशाला आलास. सर सोलताना रंगबाई होळीचा बसून बोलूया. सर सोलताना रंगबाई होळीचा या सदराखाली मी तुमची मुलाखत घ्यायला आलोय सर. मुलाखत माझी. हो सर. खरंय सर. सर हे शेवटपर्यंत राहील ना. मुलाखतीला जाण्या अगोदर मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की मी एक हाडाचा डान्सर आहे सर. त्यामुळे मी त्याचा जबरदस्त फॅन आहे सर. ओके. तर ॲज अ फॅन. बाप रे नाश्त्याला गांडूळ खाऊन झालं वाटतं. तर सर सॉरी सर. तर ॲज अ फॅन मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारू असं वाटतो. सर तुमचं नाव काय. सुपारी घेशील. नाही सर मी पूर्णतः निर्व्यसनी आहे सर. नो नो नो. मग मी माझं नाव सांगतोय. काय सर. सुपारी घेशील. हे तुमचं नाव आहे सर. इंटरेस्टिंग आणि वेगळं आहे सर. हा का ठेवलंय सर. मुद्दामून ठेवलंय. मुद्दामून म्हणजे एवढं चांगलं काम करून सुद्धा कोणी सुपारीसाठी विचारत नाही. इतर हाक मारला तरी समाधान मिळतं. ए सुपारी घेशील. सर क्या होते सर. आपल्यासारखी मनाची समजूत कोण नाही काढत सर. सर पण एक लक्षात घ्या निराश होऊ नका सर. डबकं लगेच भरतं. म्हणजे समुद्र व्हायला वेळ लागतो सर. म्हणजे म्हणजे आता सुपारी येत नसेल सर पण नंतर कदाचित सुपारीच्या बागा येतील सर. ओ छोट्या बयोची मोठी स्वप्न. नाही सर मग आपलं वेगळं आहे. काय पोष्ट 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 पोष्टाची गोष्ट. पोष्ट 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 पोष्टाची गोष्ट. पोष्ट 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 पोष्टाची गोष्ट. सर सर झालं आता आपण लगेच पुढच्या प्रश्नाकडे वळूया सर.
वाळवी लागलेल्या मर्कट बुद्धीच्या नादाला लागून आपण चार चौघांमध्ये नृत्य या प्रकाराची पाचर काढू शकतो ही विषारी संकल्पना करगोट्याची किंमत असलेल्या तुमच्या मेंदूत केव्हा नसली सर. तू प्रश्न विचारतोयस की जळ शब्दात माझा करंगोटा काढतोय? नाही सर, मी अतिशय सोपा प्रश्न विचारला. मला थोडक्यात एवढंच विचारायचंय, नृत्यकलेला बघतोच असं तुम्हाला कधी वाटलं? मला सांगायला आवडेल. हा सांगा सर. म्हणजे बघ, बालपणी मी लहान होतो. बरं झालं सांगितलं, नाही तर गोळच झाला असता आमचा. तर तेव्हा एका गाण्यावरती माझा परफॉर्मन्स बसलेला होता. कोणत्या गाणे सर? गाण्याचे बोल होते, वहिनीच्या ओट्यावर चप्पल कुणाची, दादा गेले कामाला वहिनी चप्पल कुणाची. बापरे, म्हणजे तेव्हापासून तुम्ही ओट्यावर जाताय? हा. तर तो डान्स मी सगळीकडे सादर करायचो. अच्छा. तेव्हा मला कळलं, डान्स हा असा फॉर्म आहे जो माणसाला माणसाशी कनेक्ट करतो. आणि तेव्हाच मला कळलं की मी ही कला जोपासू शकतो आणि मी डान्सला सुरुवात केली. अच्छा, याच ओट्याला पकडून मला लगेच पुढच्या प्रश्नाकडे जाऊ असं वाटतं सर. येऊ. हा सर, जातो सर. म्हणजे बघा, पाखंडी पाखरू होऊन नृत्याच्या घरट्यात बिंदास्त अंडी घालत असताना अचानक तुमच्या मनात गावात आरामात जिवंत असलेल्या नृत्य प्रकारांना पायाखाली घेण्याची हुक्की आली सर. त्याबद्दल काय सांगायचं? ओ माय गॉड. मला सांगायला आवडेल, मुळात लोकगीतापासून सुरुवात झाल्यामुळे बरोबर मला नंतर प्रत्येक गावागावात जाऊन त्यांचे डान्स फॉर्म शिकण्यासाठी मी असं प्रेरित झालो. काय बोलते सर? म्हणून प्रत्येक गावागावात फिरलो. पहिल्या गावात गेलो, त्या गावाचं नाव होतं बंबाटा. बंबाटा. हा चांगलंय. तिथे जाऊन मी बांबू डान्स शिकलो. बंबाटामध्ये जाऊन बांबू डान्स? हो सर. ते शिकण्यासाठी काय प्रयत्न केलेत हे एकदा आम्हाला कळलं की आम्ही घुसमटायला मोकळे सर. घुसमटायला म्हणजे प्रेम करायला मोकळे सर. माझ्या तुझी शैली आहे. ओके ओके. हा, तर मी बंबाटा गावात गेलो. हा, तिथे मी 20 दिवस बांबू डान्स शिकलो. हा, आणि म्हणजे 19 दिवस डान्स शिकलो आणि 20व्या दिवशी माझा परफॉर्मन्स होता. अरे वा. आणि मी बांबू डान्स शिकलो, सगळ्यांसमोर परफॉर्मन्स होता. गावातली 2 लहान मुलं घेतली, गोंडू धोंडू, त्यांनी बांबू पकडले होते. सर इकडे हे बऱ्यापैकी आपल्या स्किट मध्ये असतातच. हा, म्हणजे आपण दोघांनी गोंडू धोंडू, त्यांनी बांबू पकडले होते आणि बांबू डान्सला सुरुवात झाली. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 डान्स एकदम पीकला आला होता. एकदम पीकला जोरात 1 2 तेवढ्यात गोंडू धोंडूला कोणीतरी हाक मारली. गोंडू धोंडू काय रे? या सर, म्हणजे तिथेच माझ्या बांबू डान्सचा प्रवास संपला. जिकडे तिकडे मारामारीच आहे सर. म्हणजे आता आपण याला काय करू शकतो सर? आपल्या हातात काय आहे? काहीच नाही. आले गोंडू धोंडूच्या मना तिथे बांबूचेही चाले ना. पण मी थांबलो नाही. गोंडू धोंडूला हाक कोणी मारलं त्या माणसाला मी शोधात गेलो. मग ते सर सापडलं? नाही, पण मला वेगळंच काहीतरी सापडलं. काय सर? मला कळलं की माझा खरा डान्स माझ्या अप्पर बॉडीत आहे. बरोबर आहे सर. आणि मग मी बेली डान्स वर फोकस केला. सर, बेली डान्स? हा. तुम्ही? येस. आणि मी बेली डान्स वर फोकस केला आणि मी बेली डान्स शिकायला लागलो. सर, एकदा आमच्या नजरेवर मारलात ना, मजा येईल सर. बेली डान्स सर, त्याच्यासाठीच आहे मी. येस सर. डान्सर आहे. येस सर. 1 2 3 गो तेवढी झालणार आहे. सर या, हाफ मर्डर झाले. सर तुम्हाला मला सांगायला आवडेल, माझी अंधश्रद्धा आज दूर झाली मनातली सर. म्हणजे मला असं वाटलं होतं बेली डान्स करताना किंवा बेली डान्स करण्यासाठी पोट अतिशय लवचिक आणि नाजूक आणि सुंदर लागतं सर. बरोबर. पण पावाची लादी घेऊन सुद्धा आपण हा डान्स करू शकतो हे मला तुमच्याकडे बघून कळलं सर. तू माझी चेष्टा करू नकोस. नाही सर, चेष्टा नाही करत. अजिबात चेष्टा करू नकोस. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. हा बेली डान्स मी अरब कंट्री मध्ये जाऊन केलाय. काय बोलताय सर? अरब कंट्री मध्ये ह्याचा शो केला. हा गट्टू नेऊन तुम्ही तिकडे हलवलात सर? गट्टू नको बोलूस. अच्छा अच्छा. हा डान्स फॉर्म आहे. हो सॉरी सर. मी अरब कंट्री मध्ये हा डान्स केला, त्या लोकांनी माझ्यावर एवढं प्रेम केलं की गिफ्ट म्हणून अख्खी तेल वीर त्यांनी मला गिफ्ट म्हणून अशी समोर दिली. काय बोलताय काय सर? हा, फक्त घ्यायला मी थांबलो नाही, माझं लगेच फ्लाईट होतं ना. जाऊ दे सर, ते जाऊ दे, आपण पुढे जाऊ सर. आता नंतर तुम्ही गिमिक या प्रकाराकडे वळलात. हो येस येस. अंगावर लाइटिंग करून डान्स करण्याचा एक अघोरी प्रयत्न केला सर तुम्ही. बरोबर. काय सांगाल त्याबद्दल? अमिताभ बच्चनचं गाणं माहिती तुला? सारा जमाना माहितीये सर. हा,
ते गाणं बघून मी प्रेरित झालो की डान्स मध्ये आपण गिमिक करू शकतो. मी अगदी त्याच्याच ड्रेस सारखा एक वेगळा ड्रेस शिवला त्याच्यावर 20 बल्ब होते. 20 बल्ब हो. आणि माझ्या डान्सची मशाल पेटवायला एका इव्हेंट मध्ये गेलो. विजलात केव्हा ते सांगा सर, पेटवण्याच्या नंतर बघू. मी ज्या इव्हेंटला गेलो तो इव्हेंट रंगपंचमीचा होता. मी अंगावर असे 20 बल्ब पेटवले तेवढ्यात कोणीतरी वरून पाणी ओतलं, सगळं शॉर्ट सर्किट झालं. ओ माय गॉड. एका वेळी 22 बल्ब फुटले. सर 20 होते ना? आणि एवढं करू म्हणजे सर मला एक आनंदाची गोष्ट वाटते सर, की लोक कलेत जीव ओततात. इथे प्रत्यक्ष कला तुमचा जीव घ्यायला बघते सर. वेगळं आहे सर, हे वेगळं आहे सर. पण तुम्ही थांबत नाही आहात सर, नंतर तुम्ही बॉलिवूड मध्ये हिंडत होतात सर. हो, अभिमानाने. कारण बॉलिवूड मधला कहो ना प्यार है या सुपर डुपर हिट सिनेमात मी ऋतिक रोशन बरोबर माझं पदलालित्य सादर केलं आहे. सर मला सगळं माहिती आहे सर त्या डान्स बद्दल, सगळं माहिती आहे. ते इक्पल का जीनावरची जी काही स्टेप होती सर, ती मारताना ऋतिक रोशन तुमच्याकडे कंटिन्युअसली रागाने बघत होता, कारण तुमचा हात आणि पाय त्याला लागत होता सर. हे तुमच्या लक्षात आहे का सर? पण ठीक आहे, मी त्याच्यावर संबंध ठेवलेले आहेत. काय बोलते? मैत्रीपूर्ण संबंध. मी ज्या संपर्कात असतो मी सारखा त्याला फोन करतो, मग तो उचलत नाही पण मी फोन करत राहतो, कारण मला त्याची मैत्री ठेवायची. अच्छा, मी तुम्ही संपर्कात आहात सर. हो सर, म्हणजे अजूनपर्यंत आपण खूप काही बोललो, डान्स बद्दलच बोलत आले. म्हणजे एक प्रकारचा नाजूक धागा आपल्याला जोडतोय सर. एक रोमॅन्टिक वातावरण आजूबाजूला तयार झालंय सर. माझ्यावर मला एक पर्सनल प्रश्न विचारावासा वाटतो की विचार ना सर. लग्न हे 7 जन्माच्या गाठी असतात सर. पण तुमची गाठ 2 तासातच तुटली सर. काय घडलं सर त्या दिवशी? मी सकाळी लग्न केलं आणि संध्याकाळी दांडियासाठी माझ्या वाईफला घेऊन मी ग्राउंडवर गेलो. नवरात्राचे दिवस होते तर मोठं ग्राउंड होतं आणि ते असे 2 राऊंड असतात ना. तर माझ्यासमोर माझी बायको उभी होती. पहिल्या राऊंडला ती माझ्या समोर आली, तिने माझा दांडिया डान्स बघितला. दुसरा राऊंड झाला आणि माझ्याने ती चुकामुक झाली, म्हणून मी 3रा राऊंड मारला. अरे, तरी पण ती समोर नाही आली. मग 4था राऊंड, 5वा राऊंड, 6वा राऊंड, सकाळी 7:30 पर्यंत मी त्या ग्राउंडवर होतो. काय बोलते काय सर? ती काय समोर आलीच नाही. एवढा मोठा राऊंड मारून ती कुठे गेली मला कळलंच नाही सर. हा, तुम्हाला कळते का? ती राऊंड मारून नाही गेली, ती पळून गेली सर दुसऱ्या बरोबर. ती पळून गेली. तुम्ही कुठेच राहिला दांडेकडे, ती पळून गेली तुमच्या दुसऱ्या बरोबर. कसं आहे तुमचं सर, काय कळतच नाही सर. मला असं वाटतं आता आपली पापा बरीच झालेत सर, आपण ही पापा आता आवर्ती घेतली पाहिजे सर. बॅग बांधूया सर. पण मुलाखतीचा शेवट नेहमी गोड करण्याचा माझा प्रयत्न असतो सर. ओके. आणि तो डान्सनेच करावा असं मला वाटतंय. ओके. मला असं मध्ये कानावर आलं की प्रसाद उप सरांनी तुमचा एक व्हिडिओ रेफरन्स साठी मागवला होता, लावणीचा. मागवला होता. हो, त्यांना तो अमृता खानविलकरला दाखवायचा होता आणि तिला सांगायचं होतं की लावणीत हे करू नये. हे धादांत खोटं आहे. धादांत कुठे आहे सर? हो, मी त्याला भेटून सांगणार आहे. काय? त्या लावणी मधली प्रत्येक स्टेप आणि स्टेप माझी कॉपी केलेली. काय बोलते काय सर? हो, मी हे सिद्ध करू शकतो. सिद्ध करू शकता सर? समोर आहेत ते, तुमच्या समोर आहेत. तुम्ही आताच आता प्रूव्ह करून टाका सर. होऊन जाते. काय व्हायचं ते होईल सर. होऊन जाते. हे त्यांना जमलं नाही म्हणून वेगळ्या स्टेप बसवल्या. बापरे, आधी बोलला असतात तर 1 किलो तांदूळ दळून घेण्यासाठी आणलेस तुम्ही. एवढं सगळं नाचलात तुम्ही. अरे हे सोड. काय सर? सई तमन करता नेक्स्ट पिक्चर मध्ये मीच त्यांना कोरिओग्राफ करणार आहे. सर असं बोलणं कसं? मला भीती वाटायला लागली आता. का? कसली भीती? हे चुकीचं आहे सर, हे छापू शकत नाही मी सर. अरे त्यांचं सोड, प्राजक्ता मालीला पण मीच डान्स शिकवतो. त्याच्याबद्दल काय बोलणार का? ती महिन्यातून एकदा मला बोलवते नाचायला सर. अरे नाही सर. अरे ते सोड, विराज जगताप पण मीच डान्स शिकवणार आहे. ही लाकी बरोबर आहे तुमची सर. हे बरोबर आहे. बहारदार, खूप मजा आली. मला मला असं प्रामाणिकपणे वाटतं की आपण जसे नाही आहोत तसं परफॉर्म करणं अशी वेळ जेव्हा येते तेव्हा तेव्हा कलाकारांचा कस लागतो. म्हणजे तुम्ही दोघंही प्रत्यक्षात खूप हुशार आहात, पण दोघंही जेव्हा निर्बुद्ध माणसांच्या भूमिका करतात तेव्हा ते फार मजेशीर वाटतात, कारण त्याच्यात कस लागलेला असतो तुमचा आणि ही सिरीज त्याचं फलित आहे असं मला वाटतं. तुझं पण कॅरेक्टर आज भन्नाट होतं प्रथमेश. तू दिसतोस पण छान आणि तू जो काही चुकीचा म्हणून जो काही डान्स केलास तो खूप मस्त होता, मला तो आवडला. फार मजा आली. वंडरफुल.
खतरनाक परफॉर्मन्स पण माझ्या कन्व्हिक्शन 100% म्हणजे सुंदर. तू कोरिओग्राफर वाटलास थोड्या वेळासाठी आम्हाला आणि हे कॉस्ट्युम टीमला 100 पैकी 100 मार्क. सुंदर कॉस्ट्युम्स केलेत, कन्सेप्ट पण खूप छान होती आणि आम्हाला फार मजा आली. या सिरीजच्या सुरुवातीला तू जे काही शेर ऐकवतोस ते तुझे असतात स्वतःचे? क्या बात आहे रमेश, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. अप्रतिम आजचा शेर पण अप्रतिम होता आणि ते माझ्यासाठी वापरतो ह्याच्यासाठी पण जोर. हे सगळं तू हिच्याकडे बघून अर्ज करतो घरी जाऊन जेवण मिळत. घरी आधी तिकडे एक ट्रायल होते बहुतेक आणि मग पंचावर. बायकोसाठी एक पुस्तक लिहिलंय.